आता बघूयात पुढच्या बातमीकडे. राज्यात कालपासून सुरू करण्यात आलेल्या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी राज्यभरात 10,77,338 बालकांचे लसीकरण करण्यात आलं. लसीकरणानंतर राज्यभरात सुमारे 40 ते 50 बालकांवर उपचार करण्यात आले. मात्र राज्यात एकाही बालकावर लसीकरणानंतर गंभीर दुष्परिणाम झाल्याची घटना घडली नाही. त्यामुळे पालकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे असं आवाहन बीड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर थोरात यांनी केलं आहे. केंद्र शासनाच्या सहाय्याने सुरू करण्यात आलेल्या गोवर रुबेला लसीकरणाचा शुभारंभ बीड जिल्हा रुग्णालयात डॉक्टर अशोक थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली. एकूण 6 आठवड्यांमध्ये 9 महिने ते 5 वर्षांखालील संपूर्ण बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार लसीकरणाच्या पहिल्या दिवशी जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे डॉक्टर थोरात यांनी सांगितले. या आजारावर मिझल्स या आजाराचं निर्मूलन आणि रुबेला या आजारावर नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्रात आपण ही मिझल्स रुबेला लसीकरणाची मोहीम हाती घेतलेली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 7,30,240 बालकांना ही लस देणार आहोत. त्यासाठी 6,394 पथकं आपण तैनात केलेली आहेत आणि जवळपास 4,000 शाळा आणि 3,000 अंगणवाडीमध्ये या लसीकरणाची व्यवस्था आपण केलेली आहे. जिल्ह्यामधला एकही बालक याच्यामध्ये सुटणार नाही याच्यासाठी आम्ही आणि जिल्हा आरोग्य अधिकारी दोघांच्या संयुक्त याने आम्ही प्रयत्नशील आहोत आणि निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे की आपण या जिल्ह्यामध्ये 100%. मी या जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करेन, सर्व बालकांना आवाहन करेन की आपल्या 9 महिन्यापासून ते 15 वर्ष वयोगटातील बालकांना ही लस द्यावी आणि उद्याचा आपला जिल्हा किंवा पर्यायानं महाराष्ट्र आणि आपला देश सुदृढ होण्यासाठी निश्चितपणानं सहकार्य करावं. गोवर रुबेलाची लस सुरक्षित आहे, त्यामुळे लसीकरणानंतर कोणतेही दुष्परिणाम होत नाही. काही ठिकाणी या लसीकरणाबाबत अफवा पसरवल्या जात आहेत, त्यामुळे पालकांच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण होते. अशा परिस्थितीत बालकांना या 2 आजारांपासून अतिरिक्त संरक्षण मिळण्याकरता ही लस टोचून घेणे आवश्यक आहे. या लसीमुळे कुठलाही विपरीत परिणाम होत नाही, शारीरिक दुर्बलताही येत नाही. या सर्व अफवांचे खंडन करीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर थोरात यांनी जिल्हाभरातील पालकांना लसीकरणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.